हे hey, नमस्कार मित्रांनो मी गौरववीर तुमचं यूट्यूब बकरीवाले चॅनलवर स्वागत करत आहे तुमचे तुम्ही दिलेलं प्रेम आणि माझ्या असंख्य भारत आणि महाराष्ट्रभरातले कस्टमरचा मी आभारी आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं लाईक केलं इथं व्हिडिओ बघायला आलं धन्यवाद आजचा विषय आहे दशरथ घास म्हणजे दशरथ घास नेमकं का मित्रांनो काय आहे याच्याबद्दल आपण बघणार आहोत दशरथ बियाणं आपण घरोघर पोहोचवतो पोस्टाने कुरिअरने बस सेवेने आपण घरपोच पोचवतो हो शिवडी पण आपल्याकडे चाललं आहे तर त्या दशरथ गवताची संपूर्ण माहिती मी देत आहे दशरथ गवत हे वर्षभर चारा पीक देणारे द्वितल जातीचे चांगले पोषण मूल्य असलेले बहुवार्षिक चारा पीक आहे याची लागवड उन्हाळा किंवा पावसाळा याच ऋतूंमध्ये करावी एक किलो बियाण्यामध्ये तीनसे चार गुंठे म्हणजेच तीन हजार ते चार हजार स्क्वेअर फीट क्षेत्र आपण लागवड करू शकतो यात प्रथिनं म्हणजेच प्रोटीनचे प्रमाण अठरा ते एकवीस टक्के इतके आहे हा चारा शेळ्या गाई मशी घोडे सर्व इतर जे काही पशुधन असेल ते आवडीने खातात आपण दशरथ गवत आपल्या पारंपरिक घासप्रमाणे किंवा पाण्याची कमतरता असल्यास दीड ते दोन फुटाच्या सऱ्या करूनही लावू शकतो आपण दशरथ गवत वाफ्यात लावताना एक ते दोन इंच खोलीवरच बी जाईल त्यापेक्षा जाऊ नये जाई जाणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे जेणेकरून बी उगायला फास्ट प्रोसेस होईल आणि लवकर बी उगेल जास्त बी खोलवर गेल्यास त्याला उगवनला त्रास होतो आणि हे जे चारा पीक आहे आपण वर्षानुवर्ष चालवतो तीनशे चार वर्ष त्यामुळे हे पेरने अगोदर हे लावण्याअगोदर अगोदर अगोदर याची पेरणी उथळच करावी आणि उथळ पेरणी करण्या अगोदर बियाण्याची शेणखत किंवा लेंडी खत टाकून घ्यावे आणि बेस्ट असेल म्हणजे याची वाढ चांगली कारण की दोन ते तीन वर्ष तुमचं तिथेच राहणार आहे त्याला खत हवंच आहे चांगलंच असेल आणि आपण वाफा या सऱ्या पे काय असेल ते बनवलेलं त्याच्यात टाकणार असू ना तर त्याची उतर उतर वगैरे हे बघून घ्यावी वाफ्याची शक्यतो उतार बघून घ्यावी कारण की एका साईडला बी वाम जाणार नाहीची काळजी घ्यावी बियाणं टाकल्या टाकल्या तुम्हाला काय करायचं आहे पाणी द्यायची आंबोणी करायची पाण्याची लगेच पाणी सोडायचं आहे बी विस्कटल्यानंतर लगेच पाणी सोडायचं आहे वाफेची रुंदीच तरी आम्ही चारशे पाच ते सहा फूट करतो लांबी जी आहे ती तुमच्या शेतावर डिपेंड आहे रुंदी चारशे सहा फुटाच्या आतच असावी ओके आणि शक्यतो पाणी याला लगेच द्यावं आम्ही आमच्याकडे काळी माती आहे त्यामुळे याला दहा ते पंधरा दिवसांनी देतो बाकी तुमच्या जमिनीचा पोत जसा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी द्यावं कोणत्याही जमिनीमध्ये हे येतं फक्त मग जर जमीन हलकी असेल तर पाणी जास्त लागतं एवढाच होतो शेतकऱ्याला या गोष्टी सगळ्या माहितीच आहे मित्रांनो बाकी जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय एक किलो पाण्यात दोन एक किलो बियाण्याचं दोन कि लिटर पाणी घ्यायचं आहे गरम करून मग करायचं यायचं कवच कठीण असतं म्हणून गरम पाण्याची प्रोसेस करणं गरजेचं आहे ती तुम्हाला आय बटनमध्ये दिली आय बटन जे दिसतंय वरती तिथे टच केलं का तुम्ही शेवटी व्हिडिओ संपताना तो व्हिडिओ लागेल मी त्याची पूर्ण प्रोसेस करून दाखवली आहे बाकी बियाणं टाकल्यानंतर पंधरा ते पंचवीस दिवसात बियाणं मस्त वरती आलेलं दिसतं त्यावेळेलाही आपण पाणी देत राहायचं योग्य पाणी दिलं तर पंधरा वीस दिवसातच बियाणं वरती फुटून अंकुर दिसायला लागतात चाऱ्याचे दसगासाचे पंच्याहत्तर ते सत्तर दिवसांनी पहिली कापणी येते मित्रांनो याची नंतर ते तुमच्या सोयीनुसार करणं हिवाळ्यात कापण्या नाही समान असतात आणि बाकी तुम्ही कसं काय काळजी घेता त्याच्यावर हा वाढत असतो बाकी नंतर वाढ कमी जास्त वाटली तर दहा सव्वीस सव्वीस किंवा सुपर सल्परचा एक दाणेदार वगैरे देऊन दिलं तरी चालतं युरिया वगैरे मारला थोडाफार तरी चालतं आणि क्वालिटी बियाणं तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो क्वालिटी घास तयार होतो आणि दशरथ घास हा मेथी घासापेक्षा बेस्ट आहे फक्त याचा ड्रॉबॅक म्हणजेच जो कमीचा पॉईंट आहे तो म्हणजे की याची वाढ हिवाळ्यात होत नाही म्हणजे बाराही महिने हा तुम्हाला सारा खाऊ घाल खवलू शकत नाही तुम्ही याचं हिवाळ्यात दोन ते चार महिने कापणी नाही समान धरून चालत मला मी जे आहे ते खरं बोलतो मी खोटं बोलत नाही जे असेल ते सांगतो आणि मगच मी बियाणं विकतो पण आपलं जे बियाणं आहे ते क्वालिटी आहे तुम्ही मला बियाणं घेण्यासाठी चौऱ्याण्णव शून्य त्रेपन्न एकोणसाठ दोनशे चौवेचाळीस याणं बरोबर व्हॉट्सअप करू शकता जर मी कॉल नाही उचलला तर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि शक्यतो मी कॉल कमी उचलतो मित्रांनो मलाही कामं असतात बारे देत असतो कन्स्ट्रक्शनचं काम चालतं ऑनलाईन कामं आहेत भरपूर गोष्टी असतात त्यामुळे मी कॉल प्रत्येकाचा घेणं शक्य नाही मला रोज लाखो लोकं बघतात आणि दोन तीनशे कॉल असतात तर राग मानू नका मी इगो वगैरे ॲरोगंट एर, माणूस नाही घरविष्ट नाही आहे मी तुमच्यासारखा सर्वसाधारण माणूस होतो आधी हळूहळू करत आता या स्टेजला आम्ही आलो एवढे बिझनेस सेटअप केले तर व्हॉट्सअप करा तुमचा प्रॉब्लेम काय असेल मोठा तर मी तुम्हाला डायरेक्टली कॉल करेल तुमचा माझा सफिशियंट वेळ बघून फावल्या वेळात आपण बोलू शकतो पण मला व्हॉट्सअप करायचं चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याण्णव शून्य त्रेपन्न एकोणसाठ दोनशे चौवेचाळीस हा माझा नंबर आहे ओके बाकी दशरथ घासाचा वाफ आता तुम्हाला सांगितलं चार ते सहा फूट करायचं पेरणी उथर करायची जेवढं तुम्ही घास दाट फुकाल म्हणजे मे बी तुम्ही एक किलोमध्ये दोन गुंठेही करू शकता मी चार गुंठे बोललो जास्तीत जास्त तुम्ही चार गुंठ्यात दोन किलो वापरू शकता जेवढं बी आपलं जास्त असणार बरोबर तर तेवढं तुम्हाला चाराही जास्त मिळणार कमी जागेमध्ये ओके आणि याचा लावणी करताना एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपण दशरथ घास लावतो ओके आज एक तारीख आज सकाळी म्हणजे आज एकतीस तारीख एकतीस तारखेला रात्री बियाची प्रक्रिया करून एक तारखेला सकाळी बियाणं टाकलं तर दोन तारखेला गोल किंवा कोणतंही तणनाशक असेल ना सकाळी सकाळी दोन तारखेलाच मारायचं कारण की दशरथ घासाच्या बियातून बी फुटून पाचव्या सव्व्या दिवशी कोंब बाहेर निघायला लागतं त्याच्या आधी काय होतं पाणी देतो ना आपण तर तण बाहेर निघतं तर तण सगळं मरून जातं म्हणजे एक तारखेला बियाणं सकाळी लावलं तर दोन तारखेला पिस्टन किंवा पाठीवरचा पंप घेऊन गोल किंवा कोणत्याही प्रकारचं जे ता चांगलं तणनाशक असेल ते मारून द्यायचं मित्रांनो तर एवढी माहिती तुम्हाला दिली तर तुम्ही मी, मी आशा करतो की संतुष्ट असाल या माहितीने माझा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि दशक घासाबद्दल काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा काही सुजाव असेल तर तो टाका किंवा तुम्हाला आलेला अनुभव कमेंट करा मी तुमच्याशी बोलण्याचा इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी गौरवगिरी बकरीवाले प्रायव्हेट लिमिटेड ऑनलाईन सीट्स थँक्यू